ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। ऍक्च्युअली मला रात्री 4:30 ही अपघात झालेला आहे, तर मला 7:15 पर्यंत हे कळलं। तेव्हा मी येऊन इथे बघितलं, त्यानंतर आपले अधिकारी असतील, आपले प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांना कॉल केलं होतं। इथे स्थानिक आपले जे प्रभागाचे हे आहेत वास्कर साहेब यांना येऊन इथे पाणी केली, जेणेकरून हे झालेलं आहे, हे लवकरात लवकर दुरुस्त होऊन लोकांना येण्या जाण्यासाठी मार्ग चालू व्हावा। पण याच्या व्यतिरिक्त आज इथे 2 गाड्या स्कूटी याच्यात चिरडल्या गेलेल्या आहेत। आणि एक महत्त्वाची मुद्दा म्हणजे की सकाळी लोक बरीच चालायला निघतात, 4:30 कोणती जीवितहानी झाली नाही, ते एक बरं झालं। मनुष्यहानी कोणतीही झाली नाही, पण ज्या ड्रायव्हरने ही गोष्ट केली, ऍक्च्युली इथे येण्यासाठी हा ब्रिज आहे आपल्या, एक रेल्वेचा छोटा, त्याच्यातून ही गाडी पास होत नाही, पण स्वतःचा एक इगो पालून हा माणूस पूर्णपणे इकडे आले 100% याची चुकी आहे। आणि ही कमानी एक 10 वर्षापूर्वी आमचे माजी सभासद होते, आज ते हयात नाही आहेत, गुरुनाथ भोपी यांच्या माध्यमातून बांधली होती आणि आज ती झालेली आहे। याच्या अगोदरही आम्ही एक प्रशस्त कमानी ही जुई गावासाठी भेटावा यासाठी आपण महानगरपालिकेत सुद्धा प्रस्ताव मांडलेला आहे। जुई गाव आहे हा, ऍक्च्युली आता मी माहिती घेतली असता, त्यांचे सुपरवायझर वगैरे इथे आलेले आहेत, त्यांची माहिती घेतली असता की त्यांचा रस्ता कुठेतरी चुकले गेलं, त्याच्यामुळे त्यांना येता वेळेस काही कळलं नाही की आपण कुठे व्यवस्थित चाललो, त्याच्यामुळे ही हानी झालेली आहे।